राष्ट्रीय महामार्ग पर स्थित दारोला टोल नाका पर मराठी युवकों को फिर से काम पर लिए जाने की मांग मनसे ने की है। अगर इस और अनदेखी की गई तो प्रखर जन आंदोलन करने की चेतावनी दी, तब टोल प्रशासन ने सभी मांगे मान ली है। हाईवे इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी ने दारोला टोल नाका शुरू किया। इस नाके पर अन्य राज्य के व्यवस्थापक कर्मचारी नियुक्त किए। ये अन्य राज्य के अधिकारी कर्मचारियों ने नाके पर पहले से काम कर रहे मराठी कर्मचारियों को परेशान करके काम पर से निकालने की अन्य राज्य के कर्मचारियों को काम पर लगाना शुरू किया, जो कि स्थानीय मराठी युवकों पर अन्याय है। मनसे इस अन्याय को बिल्कुल भी बर्दाश्त नहीं करेगी और इसके खिलाफ आंदोलन छेड़ेगी। अन्य प्रांतियों का यह एक षड्यंत्र होने का आरोप लगाते हुए ये अन्य प्रांतीय टोल अधिकारी उनके प्रांत से आने वाले वाहनों को स्थानीय बताकर छूट देते हैं और स्थानीय वाहन चालकों से मनमाना टोल वसूलने का भी आरोप किया गया है। मनसे के इस आंदोलन के बारे में टोल प्रशासन द्वारा आज मान लिया, तब बारे में मनसे जिला अध्यक्ष अतुल वांदिले ने तब बारे में मनसे जिला अध्यक्ष अतुल वांदिले ने टोल प्रशासन ने बातें मांग मान्य करने की बात कही और इस बारे में टोल प्रशासन का भी धन्यवाद माना। काल आम्ही जे महाराष्ट्र टोल मशिनेच्या माध्यमातून काल जे काही आम्ही दारोडा जे टोल आहे याच्यावर आम्ही आंदोलन केलं, तिथं बरेचसे काही लोकांचा आम्हाला कंप्लेंटी आल्या आणि तक्रार आल्या। तिथे जे काही कर्मचारी ठेवले गेलेले होते हे लोक परप्रांतीयातले आणि दुसऱ्या राज्यातले होते, UPचे आणि बिहारचे। त्यांची बोलण्याची टोनिंग आणि ज्यांचे जे काही लोक सुशिक्षित लोक येतात, ते डॉक्टर असो, शिक्षक असो, कोणी पत्रकार व्यक्ती असो, त्यांच्यासोबत अभद्र भाषेमध्ये बोलणं आणि वागणूक थोडी व्यवस्थित नव्हती। तर आम्हाला कंप्लेंट आल्यानंतर महाराष्ट्र बसच्या माध्यमातून आम्ही तुरंत दखल घेतली या विषयाची आणि आमच्या ज्या 2-3 मागण्या होत्या, पहिली मागणी आमची होती का तुम्ही टोल इथं आमच्या महाराष्ट्रात चालवत आहे, तर आमचे स्थानिक लेवलचे युवक, मराठी युवक, आजूबाजूच्या ग्रामीण भागातले तुम्ही ते पहिले घेतले पाहिजे आणि स्थानिक लोकांना रोजगार दिला पाहिजे। आमचा दुसरा विषय असा होता की आजूबाजूचा 10-15 किलोमीटरचा जो परिसर आहे त्यांना तुम्ही ज्या रेग्युलर गाड्या चालतात त्यांना पासेस करून दिले पाहिजे। त्याच्यात त्यांनी तो मुद्दा आमचा पास केला, 275 रुपयाची पास होणार आहे, महिनाभर त्यांना टोल भरावा लागणार नाही। आणि पहिला हा बी आमचा विषय त्यांनी मंजूर केलेला आहे की जे काही स्थानिक लेवलचे युवक आहेत ते स्वतः आम्ही आमच्या टोलवर ठेवू। हो, एकूण आम्हाला काल जे आम्ही काही आंदोलनं केलेले आहे आणि काल जो काही पडसाद उमटले, जे काही आम्ही आमच्या मनसे स्टाईलने जे काही आमच्या पदाधिकाऱ्यांना एका जणाला काही जो चोख दिला, तर तो देण्याचा कारण असा होता की त्याची भाषा आणि त्याची टोनिंग खूप अपद्र होती आणि त्याच्याबद्दल आम्हाला अनेक लोकांच्या जनतेच्या कंप्लेंट आलेल्या होत्या, म्हणून त्यांना ते आम्हाला मनसे स्टाईलनं उत्तर द्यावं लागलं। पण आम्ही समाधानकारक आहे कारण की आम्ही जे काही जितके मुद्दे उचलले होते टोलच्या माध्यमातून ते मुद्दे आमचे पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही सर्व टोलवासियांचं धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।